सुकापूर येथे ॲडव्होकेट नीलम भोसले आणि प्राचार्य प्रफुल्ल भोसले यांनी बाबासाहेब लीगल असोसिएट्स हे कायदेशीर सल्ला देणारं कार्यालय सुरू केलंय. या कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झालं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भोसले दाम्पत्यांनी सुरू केलेल्या या नवीन कार्यालयाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात. उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुकापूरच्या सरपंच योगिता भगत, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य प्राची जाधव, महेश पाटील, प्रमोद भगत, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, अशोक पाटील, आत्मराम पाटील, उदय म्हस्कर, उदय पोपेटा, रुपेश पाटील, मोहन दळवी, अनिकेत पाटील, राजेश पाटील, नरेंद्र गायकवाड यांच्यासह भोसले कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं की प्रगती करायची असेल तर सर्व अडचणींवर मात करावी लागते, त्यावेळी वकील मंडळींचा मोठा फायदा होतो, त्यामुळे बाबासाहेब लीगल असोसिएट्सच्या माध्यमातून अनेकांना कायदेशीर सल्ला मिळेल अशी आशा व्यक्त करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सुरुवातीलाच या बाबासाहेब लीगल असोसिएट्स या नावानं ॲडव्होकेट नीलम भोसले आणि प्रफुल्ल भोसले यांनी सुरू केलेल्या या लीगल ऑफिसचं उद्घाटन झालं आहे असं मी निवेदकांना सांगताना सांगितलं की ॲडव्होकेट्सची गरज आहे, डॉक्टर्सची गरज आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे काय तसं आता बघायला नको, लोकसंख्या वाढलेली आहे, कामाचं व्याप ही सर्वांचं वाढलेलं आहे आणि त्यावेळेस सर्वच ठिकाणी एक कुणी एक किंवा एक व्यक्ती एक कुटुंब सर्व गोष्टींनी पुरं पडत नाही आणि अशा वेळेला आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं ह्या सहकाऱ्यांचे वकीलसुद्धा आपले सहकारीच आहेत, ते भांडतात भरतो जोरजोरानं जोरजोरानं भांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आपण जास्त आपापसात भांडलो मग ते आणखी त्याच्यात जोरावून लागतात. तर शक्यतो भांडणतंड होऊ नये अपेक्षा आहे. डॉक्टरकडं जायची पाळी येऊन आपण म्हणतो तसं वकिलाकडे पाळी जायची पाळीसुद्धा यायला नाही पाहिजेलं आहे. पण शेवटी हा एक जीवनातला एक अविभाज्य असा घटक झालेला आहे आणि तशा दृष्टीनं प्रगती करायची असतील तर सर्व अडचण पार करून जावं लागतं आणि त्यावेळेला ह्या वकील मंडळीचा फार मोठा आपला फायदा होतो. आज मी ज्या पद्धतीनं इथं ऑफिस सुरू केलेलं पाहतो आहे तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आठवण येईल अशा प्रकारचं हे ऑफिस त्यांनी बनवलेलं आहे. आणि ह्या इथून आपल्या पनवेलच नव्हे तर पनवेल बाहेरच्या लोकांसुद्धा लीगल ॲडवाईस मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो.